आपण आहोत आता पिंपराड्यातील हुडको परिसरात. याच हुडको परिसरात रात्री दोन गटात झालेल्या हाणामारीमुळे रात्री उशिरापर्यंत दगडफेकीची घटना घडली. प्रचंड धुमश्चक्री या परिसरात सुरू होती. जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी आलेल्या पोलीस पथकातील दोन पोलीस कर्मचारी देखील या ठिकाणी जखमी झालेले आहेत. या परिसरात सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे. नेहमीच वादाच्या केंद्रस्थानी राहणारं जळगाव शहराचं पिंपराळा परिसरातील हे उपनगर गेल्या जुन्या वादावरून या ठिकाणी काल रात्री अचानक दगडफेकीची घटना घडली. सौम्य वादाचं पर्यावसन मोठ्या वादात झालं आणि त्याच्यावरून प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. सध्या आज मंगळवारपासून जळगाव शहरात सुरू असलेलं लॉकडाऊन आणि त्यातच काल या परिसरात घडलेली घटना यामुळे या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. आपण माझ्या मागे पाहू शकतात याच परिसरात रात्री दगडफेकीची घटना घडली. गाड्याही फोडण्यात आलेल्या आहेत आणि दोन पोलीस कर्मचारी गंभीररित्या या ठिकाणी जखमी झालेले आहेत.